जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन ढोलताशांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संस्थानी थाटात आचरा समुद्र किनारी बुधवारी सायंकाळी उशिरा करण्यात आले आणि 42 दिवस चाललेल्या उत्सवाची सांगता झाली. बुधवारी दुपारी 12:30 सुमाराला गणेश मूर्तीची रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. आचरा देऊळवाडी आचरा तिठा बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक आचरा समुद्र किनारी निघाली. ठिकठिकाणी आचरा ग्रामस्थांकडून या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी शीतपेयाची तसंच खाऊची व्यवस्था करण्यात आली होती. या मिरवणुकीत देवगड वरेरी इथल्या महिला आणि पुरुष ढोल पथकानं रंगत आणली. सायंकाळी आचरा पिरावाडी इथल्या चवाटा इथं गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर पूर्वांपार चालत आलेल्या पद्धतीनं पिरावाडी इथल्या ग्रामस्थांनी श्रींची मूर्ती खांद्यावरून समुद्रात विसर्जनासाठी नेली. सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं गणरायाला साश्रू नयनाने निरोप दिला. गेले 42 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या गणेशोत्सवात डबलबारी भजनं दशावतार यासोबतच यावर्षी विद्यार्थी शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मोबाईलद्वारे बनवण्यात आलेल्या लघुचित्रपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अशा विविधांगी कार्यक्रमांनी सजलेल्या या उत्सवाची बुधवारी सांगता झाली. अर्जुन बापर्डेकर, कोकण नाव, आचरा.